नमस्कार, कुंकू टिकली किचनमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे व ज्याप्रमाणे या भारत देशात अनेक सण समारंभ साजरे केले जातात, त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या 10व्या मराठी महिन्यामध्ये येणारा शेतीशी संबंधित असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेले धान्याची वाण स्त्रिया एकमेकांना देत असतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडामध्ये भरून त्या देवाला देखील अर्पण केल्या जातात. बायका उखाणे देखील घेत असतात व एकमेकींना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं देखील म्हणत असतात. असा हा महिलांशी निगडीत किंवा महिलांचा अतिशय महत्त्वाचा असा सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण. हा यंदा 15 जानेवारी 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी ओसल्यानंतर किंवा तो सण झाल्यानंतर महिला एकमेकींना वाण देत असतात. तर या वाणामध्ये कुंतीचं वाण हे खूप महत्त्वाचं असं वाण आहे. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी घेतलं जाणारं व त्याचं उद्यापन केलं जाणारं हे वाण याविषयीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर कुंतीचं वाण हे नेमकी काय आहे, त्यामागील पौराणिक कथा, त्याचबरोबर या वाणामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात आणि याचं उद्यापन आपण कसं करायचं असतं, या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. संक्रांत झाल्यानंतर सुवासिनी बायकांसाठी एक उत्सवाची पर्वणी म्हणजे हळदी कुंकू. तर या हळदी कुंकवाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाऊन महिला हळदी कुंकवाची देवाणघेवाण करत असतात, एकमेकींना वाण देत असतात आणि त्या निमित्ताने एकमेकांसोबत टाइम देखील घालवत असतात. तर किती छान उत्सव असतो तो, नाही का? तर संक्रांतीमध्ये कुंतीचे वाण देखील दिले जाते. या वाणाचे नावच कुंतीचे वाण आहे. पूर्वपारपासून चालत आलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीच्या प्रथा परंपरा आहेत. आपल्याला अखंड सौभाग्य लाभण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आर्य महिलांनी खूप मोठा त्याग केला असल्याचा आपल्याला दिसून येतो. पुरातन काळापासून पती परमेश्वर मानला जातो आणि त्यांनाच उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभण्यासाठी अखंड सौभाग्याचा वाण म्हणजेच कुंतीचा वाण. असेच संक्रांतीच्या पर्व कालावधीमध्ये कुंतीचे वाण देण्याची प्रथा आहे. या वाणामध्ये सुवासिनीचे सौभाग्य अलंकार तसेच इतर सामानही असते. असे म्हणतात की हे वाण एका सुवासिनीने दुसऱ्या 5 सुवासिनींना वाटल्यास तिचे सौभाग्य अबाधित राहते. कुंतीचे वाण खूप शुभ मानले जाते. आयुष्यात एकदा तरी हे वाण आपण घ्यायला व द्यायला हवे. हे वाण आपल्याला दुसऱ्याकडून मिळत असते. तर आपणही पुढे तीच परंपरा चालवत पुढच्या वर्षी येणाऱ्या संक्रांतीला खणासोबत या वाणाचीही पूजा करून ते इतर 5 सुवासिनींना द्यायचे असते. तर 5 वाण आपण घेत असतो, तर त्यातील एक वाण आपल्याला ज्यांनी दिला आहे त्यांना द्यायचा असतो आणि आणखी एक तुळशीला आपल्याला द्यायचा असतो आणि उर्वरित 3 जे वाण असतात ते 3 वाण आपल्याला 3 सुवासिनींना द्यायचे असतात. खरं तर वाण म्हटलं की उत्साहवर्धक वातावरण असतं. त्यात साधा हळदी कुंकवाचा कार्यक्रम जरी ठेवायचं म्हटलं तरी बायकांचा थाट आणि तो सोहळा पाहायलाच नको. आता कुंतीचे वाण म्हटले तर सागर संगीत त्या वाणाची पूजा करून संक्रांतीच्या दिवशी खणासोबत ठेवला जातो. ज्यावेळी आपण खणाची पूजा करतो त्यावेळीच हे कुंतीचं वाण आपण त्या खणाच्या पूजेमध्ये ठेवायचं असतं आणि त्याची देखील पूजा आपल्याला करायची असते. यामध्ये खूप साऱ्या वस्तू असतात, हे जे त्या भागावर अवलंबून असते आणि ही पद्धत वेगवेगळी देखील असू शकते. मी मला जसा कुंतीचं वाण मिळाला त्याचे काही फोटो आजच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत आणि मागच्या वर्षीच मला तो कुंतीचा वाण मी त्या वाणाचं उद्यापन केलेलं आहे. म्हणजे मला 2 वर्षापूर्वी ते कुंतीचा वाण मिळाला आणि मागच्या वर्षी मी त्याचं उद्यापन म्हणून 5 कुंतीचे वाण खरेदी करून एक वाण मला ठेवला, म्हणजे जो तुळशीचा होता तो मी मला ठेवला. त्यानंतर एक मला ज्यांनी दिला मी त्यांना तो रिटर्न केला आणि 3 नवीन सुवासिनींना मी ते कुंतीचा वाण देऊन उद्यापन केलं. हे झालं कुंतीच्या वाणाबद्दल. परंतु यामधील पौराणिक कथेविषयी आपण जाणून घेऊयात. तर पूर्वीच्या काळात महाराणी गांधारीने हे वाण महाराज पांडू यांची भार्य राजमाता कुंतीला दिले होते. त्यावेळेस कुंती ही महाराज पांडूसोबत वनात राहत होती. गांधारी ज्यावेळी तिकडे गेली त्यावेळेस तिने तिचे असलेले प्रचंड महासेना, पायदळ, घोडदळ,
आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करत सौभाग्याचं हे वाण कुंतीकडे घेऊन गेली होती. कारण गांधारीला वाटले की माझ्यासारखे वाण कुंती आपल्याला देऊ शकणार नाही. समज होऊन समोरच्याला कमीपणा दाखवण्यासाठी म्हणून का होईना आपले थाट माठ घेऊन ती तिच्या सामोरी गेली. जैसी करणी वैसी भरणी असे म्हणतो ना, तर या हाताने घेणे आणि त्या हाताने देणे म्हणजेच आज मी देते आहे उद्या माझे सव्वा पटीने करून माझी मला परत दे असे म्हणून त्यांनी सौभाग्याचं हे कुंतीचं वाण लुटलं. पुढे संक्रांतीचा पवित्र पर्व आल्यानंतर कुंतीलाही प्रश्न पडला की मी हे वाण कसे परत करणार. माझ्याकडे तर कोणतेही दल नाही, सेना नाही, घोडे नाहीत. याच विवंचनेत असताना कुंती दुःखात राहू लागली, सतत विचार करू लागली. कुंतीचा मुलगा भीम याला प्रश्न पडला. भीमने इंद्राकडून इंद्राचा ऐरावत नावाचा हत्ती धरतीवर आणला आणि या हत्तीवर बसून राजमाता कुंतीने गांधारी मातेला हे वाण परत दिले. त्यावेळी कुंतीनं सांगितलं की हे वाण हेच माझ्या भाग्याचा अलंकार आहे, हे दिल्या गेल्याने सौभाग्य वाढते, पण यामध्ये ही स्पर्धा आणि हा परामर्श नको. अंतकरणातून आपण हे करायला हवं. अगदी सर्वसाधारण महिला देखील हे वाण देऊ शकतील किंवा घेऊ शकतील आणि त्यामुळेच तेव्हापासून या वाणाला कुंतीचे वाण या नावाने ओळखले जाऊ लागले. अशी पौराणिक कथा या कुंतीच्या वाणाविषयी आहे. तर ज्यांना कुणाला मागच्या वर्षी कुंतीचा वाण मिळालेला असेल आणि त्यांना यावर्षी उद्यापन करायचं असेल तर त्यांनी अगदी संक्रांतीच्या दिवशी देखील हे उद्यापन करू शकता. किंवा संक्रांतीच्या दिवशी जर शक्य झाले नाही तर तुम्ही खणासोबत फक्त या वाणाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जमेल तसे रथसप्तमीपर्यंत तुम्ही हे कुंतीचं वाण उद्यापन करू शकता. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कुंतीच्या वाणामध्ये खूप साऱ्या वस्तू आहेत, परंतु मी मग अशीच सांगितलं की प्रत्येक भागानुसार ही पद्धत वेगवेगळी असू शकते. माझ्या भागामध्ये जसं कुंतीचं वाण दिलं जातं किंवा मला जसं मिळालं त्याचेच फोटो मी या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेले आहेत. आणि असं म्हणतात की कुंतीचं वाण जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा त्यामध्ये आपण एखादी नवीन वस्तू ॲड करायची असते, तर मी देखील एक नवीन वस्तू त्यामध्ये ॲड केली होती आणि त्यानंतरच माझं उद्यापन केलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारी महत्त्वाची अशी माहिती पाहिलेली आहे. तर कुंतीचं वाण कसं दिलं जातं, का दिलं जातं, किती पटीने द्यावं लागतं किंवा काय करायचं असतं, ह्या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. त्याचबरोबर याविषयी पौराणिक कथा आहे ती देखील पाहिलेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचेल म्हणून शेअर करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याविषयी जर तुमच्या काही शंका असतील तर त्या देखील तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.